नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टोरीज विथ संकेत मध्ये। आज आहे बुधवार आणि 2022 गणेशोत्सव। ऍक्च्युअली ह्या वर्षी सगळे रिस्ट्रिक्शन काढलेले आहेत, सो एकदम जोरदार गणेशोत्सव साजरा होणार आहे आपल्या भारतभरामध्ये, स्पेशली महाराष्ट्रामध्ये। आम्ही चाललो आहोत आता आमच्या गावातला बाप्पा घेऊन यायला, त्याचं आगमन आहे आता सोबत प्रफुल्ल दादा आणि मनीष, बाकीचे सगळे मंडळी पुढे गेलेले आहेत। चला पुढे जाऊन तुम्हाला भेटतो। बरं, आम्ही पोहोचलो आहोत कारखान्याकडे आणि आपला बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ते। सुंदर असा बाप्पा वाघावर बसलेला, वाघावर विराजमान आहे आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन खूप भारी केलं आहे। तुम्हाला खरीच तिथे जाऊनच जाणार। चला सुरुवात करा। फोटो काढून दोन्ही झेंडे इथे ना, तो तिथे काय करतो, तो एवढा पुढे का गेला, काय माहित नाही। लांब उभे राहा, बॉम्ब फोडायला लावलेत। कणी तिथे काय करतो तू, इथे उभा राहणार, आपला बाप्पा इथे। कान टोचायला लागतो ना, झोपलेला हॅलो अरे गणपती बाप्पा आता बाळी टोचायची होती, बाळी टोचून झाले, आम्ही आता निघतोय। गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती, गणपती बाप्पा आपलं डेकोरेशन असं काहीसं केलं आहे आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट जातं अभिषेकला आणि त्याच्या टीमला। सोबत कोण कोण होतं? आता बरेचशी लोकं होती ॲक्च्युली इथे अवेलेबल आहे। अमित पण होता। अमित खरंच खूप सुंदर बनवलं तुम्ही। अरे ऋतिक पण होता, अर्धिक आहे ना, ऋतिकसुद्धा होता यांच्यासोबत आणि या सगळ्यांनी मिळून लगभग एक महिनाभर झाला असेल ना, एक महिना
हा ऍक्च्युअली एक ऑगस्ट पासून सुरुवात केली होती. बापरे. हा अवतार मूवी जो आहे त्याचा कॉन्सेप्ट ऍक्च्युअली बनवलेला म्हणजे पूर्ण बालवाडीच आमची सजवले. कुठलाच कोपरा राहिला नाही आता. लाईट्स वगैरे लावून मी नंतर गणपती बाप्पा मूर्ती. अमित सही 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 त्यापेक्षा तीन कशाला. हा उघड. हे थोडं उघडलं पाहिजे तर तुम्हाला असं आराम करायला पाहिजे ना. तर मध्ये पासून मोदक प्रिय तू मंगलदाता भक्त जी का मना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदीश्वर तू परमेश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन बरं. आता आमचे बाप्पा विराजमान झाले तिथे आणि एवढं सुंदर वाटतं हे डेकोरेशन. तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं इथे वर कापूस लावून त्यामध्ये लाईटिंग केलेली आहे आणि ह्या साईडला सुद्धा फेस केलं. बरं मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण इथेच संपूया. तुम्हाला डेकोरेशन हे कसं वाटलं नक्कीच सांगा, कारण महिनाभर मुलांनी खूप मेहनत केलेली आहे. स्पेशली अभिषेकने खूप चांगले आयडियाज केले आणि खूप सुंदर वाटते आणि बाप्पा बसला आहे तर सगळं मॅच होते त्यामध्ये. आता सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आम्ही आजची व्हिडिओ इथेच संपवतोय. तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा गणेश उत्सव तुम्हाला सगळ्यांना सुखासमाधानाचा जाओ हीच बाप्पाच्या चरणी सदिच्छा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.